नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करत ही स्वामींचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आज अधिक मासातील सर्वात मोठी अमावस्या आहे या अमावस्याला पुरुषोत्तमी अमावस्या अधिक मासामावस्या मलमास अमावस्या तसेच दर्श अमावस्या देखील म्हणतात आणि ही जी आजची अमावस्या आहे तर हिला अनन्यसाधारण महत्त्व आहे कारण ही अमावस्या दर तेहतीस महिन्यांनी म्हणजेच दर तीन वर्षांनी येत असते अधिक महिना तीन वर्षांनी येतो आणि त्यामध्ये ही जी अमावस्या येत असते तर त्यामुळे हिला अनन्यसाधारण महत्त्व आहे अमावस्या आज दुपारी लागणार आहे आणि ती उद्या दुपारी दुपारपर्यंत तीन वाजेपर्यंत आहेत या अमंश दिवशी आपल्याला आपल्या मुलांसाठी एक असा उपाय करायचा आहे त्यांच्यावरून आपल्याला एक वस्तू ओवाळून टाकायची आहे त्यामुळे मुलांचे जे काही सर्व संकटे असतील तर त्या संकटांपासून मुक्तता मिळेल त्यांच्या ज्या काही इच्छा असतील त्या सर्व इच्छा पूर्ण होतील त्याचबरोबर नोकरीत म्हणा त्यांच्या अभ्यासात प्रगती होईल करिअरमध्ये देखील प्रगती होईल प्रत्येक आईला वाटत असते की माझा मुलगा खूप हुशार असावा त्याला कधीच को कोणत्या आर्थिक संकटांना सामोरं जाऊ पडू नये त्याच्यामुळे आपल्याला आज हा आमूश्या दिवशी उपाय करायचा आहे आपण आमूस तिथीला जे काही उपाय करत असतो तर त्याचे आपल्याला शंभर टक्के म्हणजे शंभर टक्के फळ भेटतच असते कारण अमूस्या तिथी हे उपाय तोडगे करण्यासाठी खूप महत्त्वाची तिथी मानली जाते आमवशेला जे सर्व काही ग्रह तारे असतात तर ते अनुकूल स्थितीमध्ये असतात त्यामुळे आपण जे काही तिथीला उपाय करत असतो तर त्याचे आपल्याला फळ भेटतच असते आता अधिक महिना संपणार आहे आणि परवापासून म्हणजे सतरा तारखेपासून निश्रावणाला सुरुवात होणार आहे त्यामुळे प्रत्येक आईने हा उपाय करायचा आहे हे बघा कधी कधी काय होतं आपला मुलगा खूप हुशार असतो अभ्यासामध्ये तर ऐनवेळी तो आजारी पडतो किंवा त्याला परीक्षेमध्ये काहीच येत नाही त्याला आठवत नाही किंवा त्याचे अभ्यासामध्ये देखील लक्ष लागत नाही त्याचबरोबर नोकरीमध्ये देखील तो खूप प्रयत्न करत आहे पण त्याला नोक नोकरी भेटत नाही आणि भेटली तरी मनासारखी भेटत नाही सतत काही ना काही आर्थिक अडचणींना त्याला सामोरं जावं लागतं त्याचबरोबर आपले जर का लहान मुलं असतील तर त्यांना अचानक नजरबाधा होते ते अचानक आजारी पडतात कारण लहान मुलं तेवढी हुशारच असतात त्यांना बाहेरच्यांचीच नाही तर आपल्या ले घरातल्यांची देखील नजर लागत असते तर हा जो आपण उपाय करणार आहे तर हा उपाय केल्यामुळे मुलांची नजरबाधा जी असते तर ती देखील कमी होईल त्याचबरोबर जी काही वाईट नजर लागलेली असेल आणि त्या ते, त्याचबरोबर त्यांचं नोकरीमध्ये यश लागेल हळूहळू का होईना पण अभ्यासामध्ये प्रगती होईल चिडचिडेपणा हट्टीपणा कमी होईल त्यांना कधीच कोणत्या आर्थिक समस्यांना किंवा संकटांना सामोरं जावे लागणार नाही तर प्रत्येक आईने हा उपाय करायचा आहे तर हा उपाय बघा तुम्हाला आज आमोशा लागल्यानंतर तुम्ही कधीही करू शकता ते उद्या दुपारी तीन वाजेपर्यंत आपल्याला हा उपाय करायचा आहे त्यानंतर हा जो उपाय आहे तर घरातील कोणतीही व्यक्ती करू शकते समजा आईला जर का काही अडचण प्रॉब्लेम असेल तर वडिलांनी केला तरी चालेल किंवा दुसरी कोणती मोठी व्यक्ती आजी आज किंवा बहीण अशी मावशी यांनी देखील केला तरीही चालेल तर हा उपाय तुम्ही आज दुपारी ते उद्या दुपारपर्यंत कधीही करू शकता पण प्रत्येकाने जरूर हा उपाय करायचा आहे तर उपाय करण्यासाठी आता आपल्याला काय करायचं आहे आपल्याला थोडासा भात शिजवायचा आहे खूप जास्त तांदूळ घ्यायचे नाही अगदी दोन ती ती ते तीन चमचेच तांदूळ घ्या त्याचा भात शिजवा त्यानंतर त्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं नाही बिना मिठाचाच हा भात शिजवायचा आहे आपल्याला शिळा भात यासाठी चालणार नाही आणि तांदूळ देखील चांगले स्वच्छच आपल्याला घ्यायचे आहेत नंतर भात शिजून झाल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला त्याच्यावर थोडंसं दही घालायचं आहे दही घातल्यानंतर आपल्या देवघरामध्ये दे आपण जी उदबत्ती अगरबत्ती लावत असतो तर त्याची जी रक्षा खाली पडत असते तर ती थोडीशी रक्षा आपल्याला या दही भातावर टाकायची आहे आणि त्या त्यानंतर आपण हा जो उतारा तयार केलेला आहे तर तो आपल्या मुलांवरून आपल्याला सात वेळा उतरून टाकायचा आहे तर तो कशा प्रकारे उतरवायचा आहे तर आपण वाटीमध्ये जो भात दही घेतलेला आहे आणि जी रक्षा घेतलेली आहे तर ती आपल्याला मुलांच्या डोक्यापासून पायापर्यंत अशा प्रकारे आपल्याला उतरवायची आहे त्यानंतर तुम्हाला जर का दोन मुलं असतील तर तुम्ही दोन्ही मुलांसाठी सेपरेट सेपरेट दोन वाट्या घेऊन अशा प्रकारे हा उतारा तयार करा आणि त्यांच्यावरून उतरून टाका उतरून टाकत असताना आपल्या मनामध्ये ज्या काही मुलांच्या बाबतीत अडचणी आर्थिक समस्या असतील तर ते आपल्याला बोलून दाखवायचं आहे आणि हे जे आपण उतरून टाकलेली ही वस्तू आहे तर ते आपल्याला घराच्या बाहेर नेऊन आपल्याला एखाद्या झाडाखाली की टाकायची आहे तर आपल्याला जाताना कोणाशी बोलायचं नाही येताना देखील कोणाशी बोलायचं नाही उतारा घेऊन जात असताना मागे वळून पाहायचं नाही आणि एखाद्या झाडाखाली किंवा जिथे पक्षी वगैरे खातील अशा ठिकाणी आपल्याला हे हा जो दही भात आहे तर तो ठेवायचा आहे त्यानंतर घरी आल्यावर आपल्याला हातपाय धुवायचे आहेत तर अशा प्रकारे आपल्याला आज या अमावश्या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलांवरून ही जी एक वस्तू आहे तर ती ओवाळून टाकायची आहे हे बघा आपण हे जे अमावस्याला जे काही उपाय तापाय करत असतो तर याचे फळ हे आपल्याला भेटतच असते आणि ही जी आजची अमावस्या आहे तर ही सर्वात मोठी अधिक मास अमावस्या आहे आणि परत आपल्याला तेहतीस महिन्यांनी असा योग येणार आहे त्यामुळे प्रत्येक आईने आपल्या मुलांची सर्व संकटापासून मुक्तता मिळवण्यासाठी त्यांची कितीही कठीणातील कठीण इच्छा असो तर ती पूर्ण होण्यास साठी त्यांना नोकरीत यश मिळण्यासाठी त्यांची अभ्यासामध्ये प्रगती होण्यासाठी हा उपाय जरूर करावा तर आज आणि उद्या दिवसभरामध्ये तुम्ही आमूस्या तिथीमध्ये कधीही हा उपाय करू शकता तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी सेमाच कॉर्नर या माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया असाच एक नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ